तर आज आपण प्रोटीनने भरपूर पौष्टिक आणि कुरकुरीत असा एक मस्त डोसा बघणार आहोत कदाचित असा डोसा तुम्ही याआधी कधी खाल्ला नसेल आणि डोश्यासोबत खाण्यासाठी एक पाच सहा दिवस स्टोअर करून खाता येणारी छान कैरीची चटपटीत चटणी बघणार आहोत थोडंसं वेगळं आणि क्युनिक कॉम्बिनेशन असलेली ही रेसिपी आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग वेळ्या घालवता रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण एक मोठं बाऊल घेतलं आहे आणि त्यामध्ये अर्धा कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः एक दीडशे ग्राम आपण इथे सोयाबीन घेतलेले आहेत सोयाबीन खाण्याचे तसे भरपूर बेनिफिट्स आहेत यामध्ये अगदी लो कॅलरीज आहे डाएटमध्ये सुद्धा आवर्जून सोयाबीन खाल्लं जातं आणि यापासून वेगवेगळे पदार्थ जे जिम करतात किंवा डाएट करतात ते आवर्जून खात असतात म्हणून आज आपण या सोयाबीनपासून मस्त हाय प्रोटीनवाला नाश्ता बघणार आहोत तर असा हा अर्धा कप आपण सोयाबीन एका भांड्यामध्ये काढून घेतला आहे आणि सारख्याच कपने इथे आपण पाव कप घरातला हा जुना तांदूळ घेतलेला आहे इथे आपण रेशनिंगचा तांदूळ घेतलेला आहे तुम्हाला जर तांदूळ ब्राऊन राईस घ्यायचा असेल तर तुम्ही याऐवजी ब्राऊन राईससुद्धा वापरू शकता म्हणजे अर्धा कप जर सोयाबीन असेल त्याला पाव कप तांदूळ घ्यायचा आहे तुम्ही जर एक वाटी सोयाबीन घेत असाल त्याला अर्धी वाटी तुम्हाला तांदूळ घ्यायचा आहे सगळ्यात पहिल्यांदा एक दोन पाण्याने अगदी हलक्या हलक्या हाताने आपण हे दोन्ही जिन्नस समस्त धुवून घेतलेले आहे दोन घेतल्यानंतर एक एक भरपूर पाणी घालून तास आपण याला भिजत ठेवणार आहोत तुमच्याकडे जर जास्त वेळ असेल तर याला तुम्ही अगदी रात्रवर सुद्धा भिजत ठेवू शकता तोपर्यंत अगदी झटपट होणारी कैरीची चटपटीत चटणी बघणार आहोत घरामध्ये भाजीला जरी काही नसेल तर चपाती किंवा भकरीसोबत ही चटणी तुम्ही खाऊ शकता आता ही कैरीची चटणी बनवण्यासाठी इत, इथे आपण एक वाटी भरून कच्ची कैरी अशी सालासकट तुकड्यांमध्ये घेतलेली आहे तुम्हाला हवं असेल तर साल तुम्ही काढू शकता आता सारख्याच कपने इथे आपण अर्धी वाटी ओला नारळ कापून घेतलेला आहे ओला नारळ नसेल ना तर सुका नारळ पाण्यामध्ये काही तास भिजत ठेवा आणि नंतर त्याचे कापं करून तुम्ही वापरू शकता तीन हिरव्या मिरच्या एक तीन ते चार लसणाच्या पाकळ्या घेतल्यात अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे आणि अर्धी मूठ आपण इथे देठांसहित कोथिंबीर घेतलेली आहे चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे आता ही सगळी जिन्नस मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काढून घेणार आहोत तुमच्याकडे जर पाटा बरवंट असेल त्यावर सुद्धा ही चटणी मस्त तयार होते चवीपुरतं मीठसुद्धा घालणार आहोत आणि गरजेपुरतं थोडंसं आपण यामध्ये पाणी घालणार आहोत आता जमेल तितकी एकदम बारीक पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे हो मगाशी सांगायचं राहिलं की तुमच्याकडे जर पाटा वरवंट असेल त्यावर सुद्धा ही चटणी मस्त लागते थोडीशी जाडसर अशी आपल्याला मस्त त्यावर करून घ्यायची आहे तर अशी ही मस्त आपण चटणी बारीकशी दळून घेतलेली आहे आता ही चटणी तुम्ही अशीच खाऊ शकता किंवा याला तुम्ही छान फोडणीसुद्धा देऊ शकता फोडणी दिल्याने चटणीला अगदी मस्त चव येईल तर या कैरीच्या चटणीला फोडणी देण्यासाठी इथे आपण फोडणी पात्रामध्ये एक पळी भरून तेल गरम करून घेतलेलं आहे तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर यामध्ये अगदी अर्धा चमचा मोहरी घालणार आहोत चिमूटभर यामध्ये आपण हिंग घेतलेला आहे या सीजला गॅस बंद केला तर ही चालणार आहे आणि ही गरम गरम फोडणी ही कैरीच्या चटणीवर आपण घालणार आहोत अशी ही मस्त फ्लेवरफुल स्मोकी फ्लेवरची आणि एक आठवडाभर स्टोर करून खाता येणारी कैरीची झटपट चटणी तयार झालेली चीच आहे म्हणजे इडली डोशासोबत नुसतीच नारळाची चटणी खाण्यापेक्षा थोडीशी ही वेगळ्या पद्धतीत वेगळ्या चवीची चटणी एकदा तुम्ही नक्की ट्राय करा इथे दोन तास झालेले आहेत तुम्ही इथे बघू शकता दोन तासानंतर असं हे मस्त फुलून तयार झालेलं आहे आणि जशी चवळी दिसते ना अगदी त्याच पद्धतीने सोयाबीन भिजल्यानंतर अगदी तशीच दिसते तुम्ही इथे बघू शकता अशी ही मस्त टम फुगलेली आहे आता हे पुन्हा आपण यातलं पाणी काढून पुन्हा एक दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता सोयाबीन आणि तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून आहे आणि सुरुवातीला पाणी वगैरे काहीच न घालता जाडसर आपण याला दळून घेणार आहोत तुमच्याकडे जर मोठं भांडं असेल तुम्ही मोठ्या भांड्यामध्ये सुद्धा हे करू शकता तर असं हे जाडसर आपण दळून घेतलेलं आहे आता ज्या कपने तुम्ही अर्धा कप सोयाबीन मोजून घेतलेला होता सारख्याच कपने इथे आपण अर्धा कप पाणी घेतलेलं आहे पाणी एकदम घालायचं नाही लागेल तसं थोडं थोडंच घालायचं आहे अर्ध पाणी घातलंय अर्ध पाणी नंतर मी यामध्ये वापरणार आहोत म्हणजे सुरुवातीला असं थोडं पाणी आहे आणि पुन्हा जर लागेल तसं थोडं पाणी घालून असं हे आपण संपूर्ण अर्धा कप पाणी वापरून अशी एकदम फाईन अशी याची छान पेस्ट करून घेतलेली आहे पाण्याऐवजी जरी दही वापरलं तरीही चालू शकतं दह्याने आणखीन हे फ्लफी आणि मस्त पॅटर तयार होईल तर असं हे डोशासाठी बॅटर आपलं तयार झालेलं आहे तर याला तुम्ही रात्रभर फर्मेंट करण्यासाठी सुद्धा ठेवू शकता किंवा लगेचच याचे तुम्ही पदार्थ करून खाऊ शकता मस्त याला जाळीसुद्धा आलेली आहे आणि अगदी हलकं फुलकं असं छान तयार झालेलं आहे याचे तुम्हाला जर आपे बनवायचे असेल तर थोडासा कांदा टोमॅटो कोथिंबीर चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि मस्त फेटून तुम्हाला आपे तयार करता येतील तर आज आपण डोसे बनवणार आहोत चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि अगदी पाव चमचा खाण्याचा सोडा घातला आहे आणि हे ॲक्टिवेट होण्यासाठी अगदी थेंबर यामध्ये पाणी घातलेलं आहे एकाच डायरेक्शनमध्ये एक, एक मिनिटभर चांगलं फेटून घेतलंय आणि सोडा घातल्यानंतर पटकन डोसे करायला घेणार आहोत म्हणजे याला छान जाळी सुटेल तवा चांगला गरम करून घेतलाय तवा चांगला गरम झाल्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी शिंपडायचं आहे आणि एखाद्या कॉटनच्या कापडाने असं पुसून घ्यायचं आहे असं करण्याचं इतकंच कारण की तवा जास्त जर गरम झाला की असं पाणी शिंपडून पुसून घेतलं की असं टेम्परेचर लेवलला येतं आणि हे बॅटर घालताना असं थोडंसं तळापासून ढवळत बॅटर आपल्याला तव्यावर घालायचं आहे जेणेकरून जे पीठ असतं ते तळाला जाऊन बसू नये आता एकाच डायरेक्शनमध्ये असं हे गोल 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 फिरवत आपल्याला हा डोसा घालायचा आहे जितका पातळ जाळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार हा डोसा घालू शकता आणखी एक गोष्ट सांगायची राहिली सोयाबीनचं जे पीठं असतं फार जास्त फ्लफी असतं हलकं असतं आणि पटकन तुटतं म्हणून अगदी केअरफुली हलक्या फुलक्या हाताने आपल्याला हे हाताळायचं आहे असा डोसा आपण घातलेला आहे एक मिनिटभरातच थोडासा हा बाजूने तुम्हाला दिसत असेल क्रिस्पी झालेला आहे आणि या सीडला यामध्ये थोडंसं असं तुम्ही तेल बटर किंवा तूप लावू शकता नसेल लावायचं तुम्ही स्किपसुद्धा करू शकता पण असं लावलं की मस्त कुरकुरीत आणि क्रिस्पीनेस आपल्याला डोशाला येतो साधारणतः हाय फ्लेमवर एक दोन ते तीन मिनटानंतर आपण याची बाजू उलथून घेणार आहोत तुम्ही इथे बघू शकता सोयाबीनचं पीठ अगदी हलकं फुलकं असल्यामुळे पटकन ते चिरलं जातं म्हणून अगदी हलक्या हाताने तुम्हाला हे हा डोसा हाताळायचा आहे असा हा डोसा एका बाजूने मस्त क्रिस्पी झालेला आहे हवा असेल तर दुसऱ्या बाजूने सुद्धा तुम्ही हा भाजून घेऊ शकता म्हणजे हा कच्चा राहण्याचा प्रश्नच येत नाही दोन्ही बाजूने साधारणतः एक तीन ते चार मिनटं हाय फ्लेमवर मस्त हा डोसा आपण छान भाजून घेतलेला आहे तुम्ही याचा रंग बघू शकता किती मस्त आलेलं आहे जास्त कुरकुरीत हवा असेल तर काही वेळ तुम्ही तव्यावर ठेवू शकता आणि डोसे तयार झाल्यानंतर अशा एखाद्या नेटवर किंवा जाळीवर ठेवायचं आहे म्हणजे याला ओलसर होत नाही किंवा पाणी सुटत नाही ही अगदी खास टीप आहे लक्षात असावी सारख्याच पद्धतीने तुम्हाला जर लहान मुलांसाठी डोसे करायचे असतील तसे हे छोटे छोटे सुद्धा तुम्ही डोसे घालू शकता यावर कांदा टोमॅटो कोथिंबीर थोडंसं मीठ आणि तिखट घातलं की हे उत्तपम तुमचे तयार होतील आवडीप्रमाणे थोडंसं तेल आहे तुम्ही बघू शकता किती हे पीठ फ्लफी झालेलं आहे खूप नाजूक असल्यामुळे अगदी हलक्या हाताने आपल्याला हे हाताळायचं आहे लहान मुलांना असे छोटे छोटे डोसे तुम्ही करून द्याल की मुलं त्याला जास्त अट्रॅक्ट होतात आणि मनापासून आणि आवडीने हा पदार्थ खातील तांदळाच्या पिठाचे गव्हाच्या पिठाचे रव्याचे तुम्ही याआधी बऱ्याचदा डोसे खाल्ले असतील पण सोयाबीनचा डोसा याआधी कधी खाल्ला नसेल तसा हा वेगळ्या पद्धतीचा मस्त जाळीदार खूप लुसलुशीत मस्त असे हे डोसे आपले तयार झालेले आहे एकदा नक्की करून पहा आणि या कैरीच्या चटणीबरोबर एक नंबर लागतं एकदा करायलाच हवं तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा तुमच्या मैत्रिणींसोबत जास्तीत जास्त शेअर करा चॅनेलवर नवीन असाल अजून तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन कुकिंग तिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा